सानिया मिर्झा गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. दुखापतीमुळे ती 4 आठवड्यांपासून टेनिस कोर्टापासून दूर आहे. आता सानिया गुडघ्यावरती शस्त्रक्रिया करावी की नाही याबाबतीत विचार करते. सानिया मिर्झा भारताची अव्वल महिला टेनिसपटू आणि स्टाईल आयकॉनही. पण सानियाच्या उजव्या गुडघ्याच्या दुखापतीनं आता पुन्हा डोकं वर काढलंय. दुखापतीमुळे जवळपास महिनाभरापासून ती टेनिस कोर्टवर उतरलेलीच नाही. 2017 टेनिस सीझनची सुरुवात तिनं नंबर 1 टेनिसपटू म्हणून केली. पण आता सानिया 9व्या क्रमांकावर WTA टेनिस रँकिंगमध्ये फेकली गेलीय. महिला दुहेरीत कायमच सानियाची जादू पाहायला मिळते. मात्र काही कारणांमुळे सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस ही जोडी विभक्त झाली. यानंतर सानियाला महिला दुहेरीत फारसं यश मिळालं नाही. हिंगिस बरोबर जोडी तुटल्यानंतर सानिया बार्बरा स्ट्रिकोवा, यारोस्लावा श्वेडोवा आणि पेंग शुई या टेनिसपटूंबरोबर टेनिस कोर्टवर उतरली. मात्र तिच्या पदरी निराशाच पडली. चायना ओपनमध्ये सानिया शेवटची खेळताना तिच्या चाहत्यांना दिसली. त्यानंतर ती विश्रांतीच घेतेय. आणखी 2 आठवडे सानिया विश्रांती घेणार आहे आणि त्यानंतर उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी की नाही याबाबत ती विचार करणार आहे. महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी मिळून 6 ग्रँडस्लॅम जिंकणारी सानिया दुखापतींवर मात करत पुन्हा टेनिस कोर्टवर कधी कम बॅक करेल याची वाट आता तिचे चाहते पाहतायत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.